सांगण्यास विनो मंगल कार्यालयावर आधारित जे काही व्यावसायिक आहेत जसे की टेंटवाले आहेत घोडेवाले आहेत पेटेवाले आहेत बँडवाले आहेत फोटोग्राफर आहेत म्युझिकवाले आहेत अशा अनेक छोटे मोठे व्यावसायिक या मंगल कार्यालयावर आरुमून आहेत परंतु गेल्या 8 महिन्यापासून मंगल कार्यालय बंद असल्याने महाराष्ट्रभर याचा एक वेगळ्या प्रकारचा बेरोजगारी वाढलेली आहे त्यांना काम नसल्यामुळे त्यांना आज परिस्थिती बिकट आणि हलाकीची झालेली आहे अशा परिस्थितीत या सर्व असोसिएशनतर्फे असं म्हणणं आहे की मंगल कार्यालयाची जे काही केंद्राने सांगितलेलं आहे की 200 लोकांची मंजुरी दिली आहे परंतु ती 200 न करता 500 करावी त्याचं कारण असं आहे की 500 केल्यानंतर तिथे येणाऱ्या संख्या पाहून या इतर लोकांचे सुद्धा व्यवसाय वाढतील आणि त्यांना त्यांना कुठले तरी रोजगार मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु सरकार यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात एकाच ठिकाणी एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकांनी आंदोलन उभारलं आहे. आज नांदेडमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष दडू शेठ जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण नांदेड शहरातले या ठिकाणी नांदेड शहरातले असोसिएशनचेच नव्हे तर जवळपास सर्व व्यावसायिक त्यांचे जवळजवळ आहेत व्यावसायिक हे यांच्यावर जे बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून दडू शेठने जे प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रभर हे आंदोलन उभे केलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जवळजवळ सर्वच म्हणजे मंगल कार्यालयावर आधारित जे काही व्यावसायिक आहेत एखाद्या मंगल कार्याच्यावर आधारित असे व्यावसायिक सर्वच व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकता म्हणजे छोटे मोठे आणि जे काही कलाकार आहेत छोट्या मोठ्या गोष्टीवरचे आहेत ते सर्वच इथं दिसत आहेत. बँडवालेच आहेत पाठीमागे ते काही लोकांना आकर्षण करण्यासाठी काही पुतळे उभा करतात ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. कारण आपण याचा असा अर्थ आहे की बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे एवढंच नाही तर या ठिकाणी प्रत्येकाने आपापले जे काही साहित्य आहे आपले जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं प्रतीक म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं साहित्य आणलेलं आहे या ठिकाणी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत. जवळ आज दिवसभर हे धरणं आंदोलन या ठिकाणी चालू असणार आहेत. आपण पाहूयात या दिवसभर या ठिकाणी काय काय चालणार आहे ते. या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये डीजे साऊंडचा जो प्रकार आहे याच्यावर सुद्धा जे अवलंबित असलेले सगळे व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला हे सांगण्यासाठी आलेले आहेत की बाबा आमची बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा. मंगल कार्यालयाची संख्या जर वाढली संख्या वाढली म्हणजे त्या संख्येला ऐकवण्यासाठी डीजेची गरज पडते साऊंडची गरज पडते आणि तरच संख्या वाढली तरच हे सगळं होऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण हे असोसिएशन सर्व व्यावसायिक पाहू शकतो. या ठिकाणी सुनील म्हणून आहेत आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे नेमकी तुमची या लॉकडाऊनच्या काळामध्ये आज काय वाटतं तुम्हाला. आज 9 महिन्यापासून कोरोना महामारी चालू आहे याच्यामुळं आमचा सर्व व्यवसाय बंद आहे आणि पूर्ण आमचं सीझन बंदमध्येच गेलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून आमच्या मशीनी काही वापरात नसल्यामुळं बंद असल्यामुळं धूळ खात पडलेलं आहे. आज त्याला चालू जरी करून वापरायचं म्हणलं तर त्याचं मेंटेनन्स सहन होईना झालं आहे.
दुकानचे भाडे कर्जाचे हप्ते भरणं अवघड झाले, मुलांचा पगारी देणं अवघड झालेलं आहे. आणि सरकारला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमचा कारभार थोड्या प्रमाणात का होत नाही चालू करावा. आम्ही अनुदान नाही मागत त्यांना, आम्ही आमच्या हाताला काम मागतोय. आणि सरकारचं हे काम आहे की सुशिक्षित बेरोजगार लोकांना, लाखो रुपयाचं भांडवल टाकलेल्या लोकांना काही ना काही काम मिळणं जरुरी आहे. नाही तर याच्यामुळे जी उपासमारी होईल आणि याच्यातून जे आमचं नुकसान होतंय हे सहन करण्यायोग्य नाही. याच्यामध्ये आमच्या काही व्यावसायिकांनी, बाहेरगावच्या व्यावसायिकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. आणि ती वेळ नांदेडच्या व्यवसायावर येऊ नये अशी हीच दक्षता प्रशासनाने घ्यावी आणि हीच आमची नम्र विनंती आणि हीच आमची मागणी आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आम्ही अनुदान मागत नाही, केवळ आमच्या हाताला, आम्हाला आमच्या हाताला काम द्या आणि ह्या कामातून मिळणाऱ्या पैशातूनच आम्ही आमचं घर चालू, अशी यांची फार मोठी अपेक्षा आहे. आणि यांची ही खरंच यांना सलाम केला पाहिजे की यांनी कुठलेही अनुदान, आज जगामध्ये अनुदान मागण्याची पद्धत वाढलेली आहे, कोरोना झाल्यामुळं असं झालं तसं झालं म्हणून अनुदान मागण्याची प्रथा वाढत असतानाच हे डीजेचे व्यावसायिक जे आहेत हे म्हणतात की आमच्या हाताला काम द्या. या ठिकाणी बँड व्यावसायिक आहेत, म्हणजे बँड बाजा जो आहे लग्नामध्ये बँड वाजल्याशिवाय लग्न लागत नाही, किंवा अक्षदा पडतात तेव्हा बँडवाल्याने सांगतात सगळ्यांना की बाबा अक्षदा पडलेल्या आहेत. म्हणजे बँडवाल्याचं एवढं महत्व आहे मंगलकार्यामध्ये कुठल्याही, की बँड वाजल्याशिवाय कुठलंही मंगलकार्य होत नाही. परंतु गेल्या 8 महिन्यांपासून जो कोरोना काळ आहे, या कोरोना काळामुळे या बँडवाल्यांची अवस्था बिकट झालेली आहे. यांच्यावर उपासमारीची कुराळ आलेली आहे, हाताला काम नसल्यामुळं अगदी बेकार झाले आहेत, कुठं हे मजुरी करावी लागत आहे आणि ती मजुरी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज आपण पाहू शकता या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे ह्या लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेल्या आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी बँड व्यवसायिक आहेत, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती नेमकी तुमची आज. सर, आमचं बँड इतकं आज 7-8 महिन्यापासून इतकं आम्ही कोणालाच काम नाही आणि सध्या आता बँड सगळेच बँड वाजत असल्यामुळं काम सुद्धा जमत नाही बाहेर, कोणी लावत पण नाही. का तर आम्ही पहिल्यापासूनच बँड वाजलेले आहे आणि इतकी बिकट परिस्थिती आली, कोणाला काम जमणं, कोणाला काय नाही, इतकं म्हातारी माणसं आहात, कलाकार लोक आहात, इतकं परेशानीमध्ये आहेत, त्याला कोणी पैसा पण देत नाही. आता आम्ही बँडवाले मालक, आम्ही रोजगार लोकांना पैसे दिले तर आता कारागीर लोक कोणी देऊ शकत नाहीत तर आम्हाला कामच नसल्यामुळे त्याला तरी काय मागावं. आम्ही इतकी हलकीची परिस्थिती आली, कोणी केळीचे झाडं वाला चाललंय, कोणी जांभ विकालंय, कोणी भाजीपाला विकालंय, कोणी हमाली करायलंय, त्याच्यानं तुटपुंजापुंजीनं आमचं काही पोट भरत नाही. बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की मिळेल त्या काम करायची तयारी आहे, परंतु ते सुद्धा काम मिळत नाही. आणि शासनाने किमान या मंगल कार्यालयाची संख्या वाढवून दिली तरी यांचा सुद्धा त्याच्यामध्ये रोजगार मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी आंदोलन आपण पाहता की आता सर्वात छोट्या छोट्या म्हणण्यापेक्षा जेवण जे तयार होतं ते जेवण तयार करण्यासाठी जे काही हातं लागतात हे हातं इथं बेरोजगार झालेले आहेत, या हातांना काम नाही आहे, हे हातं सुद्धा रिकामे झालेले आहेत. यांना सुद्धा अपेक्षा आहे की यांना काम मिळावं, पैसा मिळावा, म्हणून हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. काय भाई, काय म्हणणं आहे तुमचं नेमकं की काय परिस्थिती झालेली आहे? आता खूप परेशान आहे, 8 महिने झालं कामच नाही आणि हो याच्यावरच आहे. आम्ही स्वयंपाकाला जातो, भाजीपाला सगळं, पोळी लाटतो, सगळंच करतो, लाडू सगळंच बनवतो. नाही काहीच नाही, काहीच नाही. आता तसंच जसं एखादी वेळेस 50 माणसाचं असं लागलं तरच चाललो, बाकीच्या सगळ्या बाया जे आहे ते 1-2च चाललो, जास्त नाही. हा जास्त लागतात. हा कमी बायस मध्ये सर, 10 बायकाचं काम, 20 बायकाचं काम होत, आता एक नाही तर 2 बायका असं. 50 माणसामध्ये 2 बायका लागणार, जास्त तर नाहीच लागणार सर. मग काय करणार आता? आता आम्ही जर दोघी जणी केलं तर हे 10 बायका आमच्या मागे आहेत ना, हे आता बेरोजगार आहेत, त्यांना तर काहीच काम नाही आता सर. या ठिकाणी संख्या जर कमी होती म्हणून एखादं बाईला काम लागतं, परंतु संख्या जर वाढून मिळाली तर सर्वांनाच काम मिळेल आणि सर्वांचंच पोट भरेल असं यांचं म्हणणं आहे. पाहता समेक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.